नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहे इन्स्टंट मेदूवडा। अगदी सोपा आहे, पटकन होणारा आहे आणि तेवढा टेस्टी आहे। तर बघूया आपण त्यासाठी काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटणाच्या बाजूला बेल आयकन आहे, त्यालाही क्लिक करा। त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशनची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल, त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता येईल। त्यामुळे बेल आयकनला जरूर क्लिक करा, असा सपोर्ट करत राहा। तर बनवूया आपण आता इन्स्टंट मेदूवडा। इन्स्टंट मेदूवडासाठी आपल्याला हवा आहे रवा। रवा आपण 2 कप घेतलेला आहे, बारीक रवा घेतला आहे आपण आणि हा व्यवस्थित साफ करून घेतला आहे आपण। 1 कप दही, दही आंबट गोड कसंही चालतं आहे पण मी गोडं दही घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आपण। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1 इंच आल्याचा तुकडा, मीठ चवीनुसार वापरणार आहोत आणि 1/2 चमचा लागेल आपल्याला खायचा सोडा। तर सर्वप्रथम आपण मिरची कोथिंबीर वगैरे कापून घेऊया। कोथिंबीर कापून घेऊया आपण। बारीक चिरायचं आहे म्हणजे छान वड्यामध्ये आपल्या ते मिक्स होईल। काढून घ्यायचं आहे। कढीपत्ता, कढीपत्ता पण छान बारीक कापून घ्यायचा। आलं, आलं पण छान बारीक करून घ्यायचं। आणि हिरवी मिरची, हिरवी मिरची पण व्यवस्थित बारीक करायची आपल्याला। चिरून झालेत आपले कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि कढीपत्ता। आपण आता पीठ भिजवायला घेऊया वड्यांसाठी। मोठं भांडा घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया रवा आणि दही। 2 कप रव्याला आपण 1 कप दही घेतलं आहे। त्याच्यातच घालणार आहोत आपण चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपल्याला ह्याचं मिश्रण पातळ नको आहे, व्यवस्थित गोळा करता आला पाहिजे आपल्याला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे। थोडं पाणी लागेल, अगदी 1 टीस्पून पाणी घेतलं आहे मी आधी। जास्त पाण्याची गरज नाही आपल्याला, पीठ फक्त आपलं व्यवस्थित भिजलं पाहिजे एवढंच बघायचं आहे। ह्याच्यात घालणार आहोत आपण आता मीठ, मीठ चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे मी आता हाताने मिक्स करणार आहे म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित होईल तयार। अगदी मस्त झालं आहे तयार आपलं मिश्रण। याच्यामध्ये आपण खायचा सोडा घालणार आहोत, खायचा सोडा आणि याच्यावर अगदी थोडंसं पाणी सोड्यावर घालायचं म्हणजे हा सोडा सगळीकडे लागेल आणि हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा लागेल मिश्रणाला आणि मिश्रण व्यवस्थित होईल हे। याच्यामुळे जरा फ्लफी होतं हे मिश्रण आणि आपले वडे छान फुलतील। आपण आता वडे करायला घेऊया। तेल तापत ठेवलं आहे आणि हे तेल मी जास्त गरम नाही करणार आहे, स्लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळायचे आहेत। आणि हाताला आपण पाणी लावून घ्यायचं, असं हातावर पाणी घेऊन गोळा असा घ्यायचा, गोल थापायचा व्यवस्थित आणि मध्ये छान होल करायचा अशा पद्धतीने। आणि आपण हे वडे यामध्ये सोडायचे,
अगदी छानपैकी असे थापून घ्यायचे आणि होल करताना नेहमी पाण्याचा बोट घ्यायचं आणि हे असं करायचं, छान होल पडतो आणि हा वडा याच्यात अलगद सोडायचा. स्लो टू मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे. मस्त वडे फुलतात. हे वडे ज्यावेळेला खालून सुटून तेलातून ते वरती तरंगायला लागतात त्यावेळेला ते पलटायचे. अगदी स्लो टू मीडियम फ्लेमवरच हे तळायचे, आतपर्यंत तळले जातील, नाहीतर काय होईल, वरून रंग बदलेल आणि आतमध्ये कच्चेच राहतील. काढून घेऊया आपण वडे. काढून घेऊया वडे. मस्तपैकी इन्स्टंट मेदूवडा तयार होतो हा आणि अशा प्रकारे आपण सगळे वडे करून घेणार आहोत. तयार आहे आपला इन्स्टंट मेदूवडा. मस्तपैकी रवा फुलल्यामुळे छान मेदूवडा होतो हा आणि पटकन होणार आहे. तर नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा. असा सपोर्ट करत राहा आणि जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला बेल आयकन आहे, त्यालाही क्लिक करा. त्याला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपींना असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा. तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा. आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.